नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते. जी लोक शाकाहारी आहेत, प्युअर व्हेजिटेरियन आहेत, त्यांच्यामध्ये बीट्वेल डिफिशियन्सी म्हणजे बीट्वेल या जीवनसत्वाचे कमतरता हा खूप मोठा प्रश्न असतो. डॉक्टरांकडे आल्यावर पहिला प्रश्न असतो की तुम्ही व्हेजिटेरियन आहात की नॉन व्हेजिटेरियन आहात, आणि व्हेजिटेरियन जर असाल तर बीट्वेल डिफिशियन्सी हे पहिलं निदान हे निश्चित असतं. तर हे टाळायचं असेल तर बऱ्याचदा असा सल्ला दिला जातो की रोज बीट्वेलच्या गोळ्या खा, पण गोळ्या हे आपल्या आयुष्याला उत्तर असू शकत नाही, गोळ्या हे आपलं जेवण असू शकत नाही. म्हणून बीट्वेल डेफिशियन्सी जर शाकाहारी लोकांना नको असेल, बीट्वेल हे पुरेशा प्रमाणात जर हवं असेल, बीट्वेलच्या गोळ्या घ्यायच्या नसतील, तर त्याच्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे रोज तुमच्या जेवणामध्ये एक वाटी, म्हणजे जवळपास मी जेवढं काढलंय तेवढं दही जर तुम्ही तुमच्या जेवणात घेतलं तर तुम्हाला बीट्वेल डेफिशियन्सी होणार नाही, तुमचं पोटही छान राहील, बद्धकोष्ठतेचा त्रासही तुम्हाला होणार नाही. फक्त एकच काळजी घ्या की दही हे रात्रीच्या जेवणात घेऊ नका. संध्याकाळी एकदा सूर्यास्त झाला त्याच्यानंतर दही खाऊ नये असं आयुर्वेदामध्ये सांगितलं जातं. म्हणून आजपासून प्युअर व्हेजिटेरियन असाल तर एक वाटी दही तुमच्या जेवणात नक्की असावं, हे याची खात्री करून घ्या. धन्यवाद.